पेडणेच्या नुस्तें मार्केटाक विशय दिसान दीस तापत आसा. सद्या नुस्तें मार्केटान धोपरभर उदक जालां, छपराक गळटी लागलां. तेन्ना सरकारान ह्या नुस्तें मार्केटा कडेन लक्ष घालून ताबडतोब मार्केटाचें काम करपाची मागणी थंयचे थळावे करतात. नुस्तें मार्केटाचें काम जालें ना जाल्यार आंदोलन करपाची शिटकावणी काँग्रेसीन दिल्या. आनी पेडणेचे प्रश्न सोडोवपाक आमदारा कडेन जायना जाल्यार तांणी आमदारकीचो राजिनामो दिवचो अशी मागणी पेडणेक काँग्रेसीन केल्या. हॅलो आहे तो पेडणे मार्केट आणि हा गजबजतो हा विषय. सांगण्याचा उद्देश एवढ्याच, हे मार्केट जर होतं ते पोर्तुगीज टायमाच्या कालीन आणि पोर्तुगीज टायम सरासरी गोवा विलीन झाला 61. याचा अर्थ असा आहे की 58, 57 ह्या त्याच्या अगोदर. मला एवढंच वाटतं की ही अशी घाण सफाई, मी स्वतः सरपंच 77 झालो, त्यानंतर माझ्याजवळ जाण होणारं जे काम होतं तर साफसफाई कचरा वगैरे हे मी माझं केलं. त्यानंतर मी मला काय शक्य झालं नाही ते पंचायत लेवल असल्याकारणाने. त्यानंतर मी नगरसेवक झालो 2014. नंतर मी उपनगराध्यक्ष झालो. पण तत्पुरतं जे काय काय होतं तो बोर्डाला घेऊन मिटिंगला घेऊन ते ठराव पाठवले होते ते काय झालं ते मला काय अजूनपर्यंत काय समजायला मार्ग म्हणजे एवढं होतं की जे काय आता पेंडण्याला आवाज उठतो आहे सर्व काय ते आहे त्याचसाठी सोपे घेतल्या जातात, पाहुणी केली जाते, त्या लिलाव होतो, त्या नेले जातात. आणि त्यासाठी हे का होत नाही तेच जर पैसे खर्च केले त्यात गेले तर ते सुसज्ज मार्केट होऊ शकते. तरी पण ह्या मतदारसंघात पेडण्याचे आमदार सध्या निवडून आलेले आहेत, आमदार मंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर त्यांना चालना दिली असतील तर पेडण्याचा विकास जायला काहीच तळमळ करणाऱ्याची आवड असायला पाहिजे, ती झालेली नाही. त्यासाठी माझी कळकळीची विनंती, जी लोकांची जी प्रतिक्रिया चालू आहे ती अशी आहे की खरोखरच ह्याला वाली नाही काय, ह्याला कोणीच नाही. तरी पण आताचं बोर्ड आहे त्यांनी काय केलेलं आहे मला तर काय माहीत नाही. ठराव घेत आहेत ते तिथेच राहत की आणि काय झालेलं आहे हे समजत. मार्केट गळत आहे, मासेवाले आहेत त्या मासेवाले आहेत, भाजीवाले आहेत, आत आहेत, सर्व कारभार चाललेला आहे. फक्त रिकवरी वसुली होते, चुपा के घेतला जातो पण त्याचा उपयोग काय होत नाही. लोक फक्त बाहेरून लोक शिवाय द्यायच्या मार्गावर आहेत, नगरसेवकांना देतात, मला त्यावरून देऊन गेले ते आपल्याला काय लागले नाही, कुठं लागतच नाही. तरी पण मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कसं का असेना गोव्यात चांगल्यापैकी सरकार आहे असं म्हणतात तेव्हा पेडण्याचे आमदार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी ताबडतोब ह्याच्यावरती लक्ष घालून हे मार्केट सुधारण्याची त्वरित चालना करावी, नाहीतर सर्व लोकांना घेऊन मला एकत्रित करून उपोषणाला बसण्याची पाळी आणू नये अशी मी या सूचना माझे पत्रकार जे आहेत त्यांना देतो आहे. बेश्टी थडगी बांधल्या म्हणून विकास म्हणाला, विकासाचे व्हिजन जाय पडटा. आयज जे पेडण्याचे आमचे जे मार्केट असा नुस्तें मार्केट ते इतले गलिच्छ असा, थंय हेल्थ ऑफिसर केन्ना पळयना वचून स्थानिक जो आमचो आमदार असा त्याने म्युनिसिपालिटीचे जे मच्छी मार्केट असा ते केन्ना पळोवंक ना. आणि तो डिजिटल इंडिया करपाक भोवता, त्याने पहिली आधी ते मच्छी मार्केट रिपेअर करपाचे. नुस्तें विकता त्या मनशाकडल्यान म्युनिसिपालिटी प्रत्येक कडल्यान 50 ते 70 रुपये एका पाटल्याक घेता. त्याचे जर पर डे कॅल्क्युलेशन केले जाल्यार ते 1.5 ते 2.5 हजार रुपया जाता. जाल्यार आयज वर्साक म्युनिसिपालिटीक त्या मच्छी मार्केटाचे मिनिमम 5 लाख पर्यंत इन्कम जाता. ती म्युनिसिपालिटी आयज त्याका नळे सुद्धा घालू शकना. आयज इतली थंय घाण जाल्या ते हेल्थ ऑफिसरान त्या म्युनिसिपालिटीक नोटीस काडपाक जाय. तेतून रोगराई लोकांक जे मच्छी विक्रेते घेता पळय तेतून रोगराई जावपाची खूप शक्यता असा. हेल्थान तेचेर एक आपलं जे नियंत्रण दवरपाक जाय. आणि जी थंय उदक भरता ती पाटले घेऊन वयर पांय धरून नुस्तें विकता ती इतली हालत असा, ती आसाच तेंची, ती धंदो आपल्या पोटाक लागून करता नाविलाजाक लागून. पण हांव एक म्हणटा जे पेडण्यातले नागरीक असा ते मच्छी घेवपाक जे बाजारांत वयता ते केन्नाय खंयच्याय काळाक ते मार्केट कोसळून थंय एक मृत जावं एक जिवीत हानी जावं शकता. ही एक मोठी घटना पेडण्यात जावं शकता. आणि जर ह्याचेर जर जो स्थानिक आमदार असा आमचो उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर जर लक्ष दिना जाल्यार काँग्रेस थंय मच्छी मार्केटान धरणे आंदोलन करतले. इतल्याकूच की ती पेडणेकरांतले आमचे जीव जे धोक्यान जे घालपाचे आसा हो आमदार त्या खातीर आम्ही सुटकारो दिवपाचो, नाल्या ते मच्छी मार्केट बंद करून
एक तातडीन मुन्सिपालिटीन बऱ्या जाग्यार नुस्तें विकपाची सोय करपाची ही काँग्रेसची मागणी आसा. हे मागणीकय जर आमदार झुटकारता आनी हे पेडणेकरांचे जे अडचणी आसा तर ते फुडें व्हरपाक जर तो कमी पडटा जाल्यार आपमुडल्या आमदारकीचो तेणी राजिनामो दिवपाचो ही माझी काँग्रेसच्या अध्यक्ष नेत्यान मागणी आसा. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद फुलजी पेनजीम.